जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा दुसऱ्या क्रमांकाचा म्होरक्या अब्दुल रौफ अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करून काळ्या यादीत टाकण्याच्या भारताच्या प्रयत्नात चीननं खोडा घातला. भारत आणि अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये या संदर्भात दाखल केलेल्या प्रस्तावाला चीननं ऐनवेळी विरोध दर्शवलाय. यामुळे हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाहीये. विशेष म्हणजे चीन वगळता सर्व सदस्य देशांनी या प्रस्तावाला अनुकूलता दर्शवली होती. चीनचा हा निर्णय राजकीय हेतूनं प्रेरित असून दहशतवादाचा बिमोड करण्याच्या प्रश्नी त्यांची भूमिका दुटप्पी असल्याचं यातून सिद्ध झाल्याचं भारतानं म्हटलेलं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे